आज मी तुम्हाला झटपट मिसळपाव कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी खोबऱ्याचे काप भाजून घेतलेत, शेंगदाणे भाजून घेतलेत, कोथिंबीर, लसूण आणि आल्याचे काप करून घेतलेत, फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो घेतलं आणि आपलं वाटण वाटून घेतले। इथे कढईत तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये कांदा टाकला आहे। हा कांदा आपण छान परतवून घेणार आहोत। आपला कांदा छान परतला की आपण यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहे। ही हळद पावडर घरी बनवलेली आहे। हां, घरगुती बनवलेला मसाला टाकणार आहोत आपण एक चार चमचे। आपण यामध्ये आता एक चमचा गरम मसाला टाकणार आहे। हे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये उभे काप केलेले टोमॅटो टाकून घेणार आहोत। हे छान हलवून घेऊयात आपण। आता हे थोडे परतले की यामध्ये आपण आता आपण वाटण बनवून घेतलं आहे ना ते टाकणार आहोत। हे वाटण छान मिक्स करून घेऊयात आपण। हे वाटण छान मिक्स झालं म्हणजे तेल सुटेपर्यंत परतवलं ना की खूप छान रस्सा होतो आपला। इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे। 2 मिनटं मी मसाला परतवून घेतलेला आहे। पहा तुम्ही तेल सुटेपर्यंत परतला आहे तो। इथे गरम पाणी झालेलं आहे आणि हळदी मिठातली मटकी बनवून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे। मसाल्याला असं तेल सुटलं ना की मिसळचा रस्सा किंवा आणखी काही रस्से बनवायचे असतील आपल्याला त्या तेव्हा खूप छान होतो। ही मटकी मी मोड आलेली मटकी छान 2 पाण्याने धुवून टाकून घेतली। तुम्ही पाहू शकता किती छान मोड आलेत मटकीला। जेवढे छान मोड येतील तेवढी आपला मटकीचा रस्सा छान होणार आहे। आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आपण। गरम पाणी टाकून घेतलं इथे। नेहमी कुठलीही रस्त्याच्या भाज्या किंवा रस्सा बनवायचा असेल तर आपण गरम पाणीच टाकून घ्यायचं आहे कारण थंड पाण्याने चव बिघडते। इथे मी मीठ टाकून घेते 3 चमचे। तुम्ही घट्ट पातळ पाहून रस्सा कमी जास्त करू शकता आणि अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मिसळसाठी लागणारा कांदा आपण बारीक करून घेणार आहोत। मी कांदा बारीक करून घेतला आहे आणि इथे 15 मिनटं झाकण ठेवून मिसळ छान शिजून घेतली आहे। पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।